कालो न जानाति तव जननम्, कालो न जानाति तव समापनम्, दृष्टो मया तव महाकारः योगेश्वर कालकाल, योगेश्वर कालकाल। आपण सगळेजण जे आता आमच्याबरोबर आहेत, कृपया हे माझ्यानंतर म्हणा. योग योग योगेश्वराय भूत भूत भूतेश्वराय काल काल कालेश्वराय शिव शिव सर्वेश्वराय शंभो शंभो महादेवाय योग योग योगे ईश्वराय भूत भूत भूतेश्वराय काल काल कालेश्वराय शिव शिव सर्वेश्वराय शंभो शंभो महादेवाय योग योग योगेश्वराय भूत भूत भूतेश्वराय काल काल कालेश्वराय शिव शिव सर्वेश्वराय शंभो शंभो महादेवाय।
योग योग योगेश्वराय भूत भूत भूतेश्वराय काल काल कालेश्वराय शिव शिव सर्वेश्वराय शंभो शंभो महादेवाय शंभो शंभो महादेवाय योग योग योगेश्वराय भूत भूत भूतेश्वराय काल काल कालेश्वराय शिव शिव सर्वेश्वराय शंभो शंभो महादेवाय शंभो शंभो महादेवाय Just sit with an upturned face. Slightly upturned face, eyes closed, maintain a mild focus between your eyebrows.
कृपया तुमचे डोळे उघडा. जर मला माहीत असतं की एक व्हायरस एवढ्या जागरूकतेचं आणि शहाणपणाचं कारण बनू शकतो तर मी पूर्वीच तुम्हाला एखादा दिला असता. का मी माझा वेळ घालवतोय तुम्हाला अनेक सराव शिकवण्यात, तुम्हाला जागरूक बनवण्यात, शहाणं करण्यात? किती किती गोष्टी. ओ, मला माहीत नव्हतं की एक व्हायरस असं करू शकतो. आता ही काही हसण्यावरी नेण्याची गोष्ट नाही आहे, पण जर तुम्ही तुमचं हास्य हरून बसलात तर त्यामुळे व्हायरस काही जाणार नाही आहे. पण जर तुम्ही डेड सिरियस झालात तर तुम्ही मरण्याआधीच डेड असाल. तर या अशा वेळीच, या प्रकारच्या वेळी जेव्हा आपल्याला वाटतं की आपण संकटात आहोत, की संकट येऊ घातलेलं असतं, की संकटाची शक्यता असते, अजून घडलेलं नाही पण या देशात कुठल्याही वेळेस ते होऊ शकतं. दुर्दैवानं काही देशांमध्ये त्यांच्यावर कोसळलेलं आहे. या अशा वेळांमध्येच तुम्ही कुठल्या प्रकारचे माणूस आहात याला महत्व येतं, आणि हे नेहमीच महत्वाचं असतं. पण सामान्य वेळेस सगळ्या प्रकारची नाटकी लोक सटकू शकतात, ते नाटक करू शकतात. जेव्हा संकट तुमच्यावर कोसळतं तेव्हा तुम्ही कुठल्या प्रकारचे माणूस आहात ही सगळ्यात मौल्यवान गोष्ट बनते. तर आता सध्या हा व्हायरस, आता मला वाटतं तुम्ही सगळ्यांनीच पुष्कळ काही वाचलंय, ऐकलंय. मी याच्या तपशिलांमध्ये जाणार नाहीये की हे काय आहे, पण याचा सगळ्यात महत्वाचा पैलू आपल्यासाठी जो आहे तो म्हणजे हे कुठल्या डासाने किंवा उंदराने किंवा इतर कुठल्या प्राण्याद्वारे पसरणारे नाहीये. हे आपल्यामुळे पसरतं, आपण याचे वाहक आहोत. आता हीच समस्या आहे आणि हीच मोठ्या फायद्याची गोष्ट सुद्धा आहे. आपण माणूस असल्यामुळे आता सध्या आपण नक्की ठरवलं पाहिजे, आपण माणूस आहोत की केवळ मनुष्य प्राणी आहोत. जर आपण माणूस असलो तर आपल्याला कसं असावं हे माहीत असलं पाहिजे. जर आपल्याला कसं असावं हे माहीत असलं तर साधे सोपे नियम पाळणं, इतर कुठल्या आणि इतर कुठल्या व्यक्तीपर्यंत हे न पसरू देण्याचे, हे अगदी शक्य आहे. जर तुम्ही मनुष्य प्राणी असला तर तुम्ही एकमेकांच्या जवळ येऊन ते तसंही सर्वत्र पसरवणार. कदाचित तुम्ही आहात या एजंटचे व्हायरस. आहात ना तुम्ही? मी गंमत करत नाहीये, तुम्हीच हे पसरवणारे एजंट आहात. आता इथे बसल्या बसल्या आणि तुमच्यापैकी अनेक जण तुम्ही जिथे कुठे असाल, आपल्यापैकी अनेक जण हे कोणतीच लक्षणं न बाळगणारे वाहक असू शकतो. आपल्यापैकी अनेक जणांमध्ये कधीच कुठली लक्षणं दिसणार नाही. काही जणांमध्ये सौम्य लक्षणं दिसू शकतील, काही जणांमध्ये तीव्र लक्षणं दिसू शकतील, आणि आपल्यापैकी काही जण कदाचित दगावतील सुद्धा. पण आपल्यापैकी अनेकांमध्ये कदाचित काहीच लक्षणं दिसणार नाहीत आणि हे असंच आपल्यातून निघून जाईल. पण आपण ते अशा कुणाला देत असू ज्यांचं आयुष्य धोक्यात असेल, असं कुणीतरी जे आपल्यापेक्षा कितीतरी जास्त अशक्त असेल. तर म्हणूनच ही तुम्ही कुठल्या प्रकारचे माणूस आहात हे सिद्ध करण्याची वेळ आहे. तुम्ही मनुष्य जीव म्हणण्याच्या पातळीचे आहात का तुम्ही केवळ एक प्राणी आहात? तुम्ही आसक्त प्रवृत्तींचे प्राणी आहात का एक जागरूक जीव आहात? जर तुम्ही जागरूक जीव असला तर सगळ्यात मूलभूत गोष्ट म्हणजे तुम्ही कसं असलं पाहिजे. जर तुम्हाला कसं असावं हे माहीत असलं तर सामाजिक संपर्क हा फक्त निवडीचा विषय आहे. जर त्याची गरज नसेल तर तुम्ही एकटं राहू शकता आणि ही एक अतिशय चांगली वेळ आहे.
काही न केल्यानं तुम्हाला पुष्कळ समाधान मिळू शकतं की तुम्ही जगासाठी खूप काही केले आहे की नाही. मस्त. पूर्वी कधीच तुम्हाला ही संधी नव्हती. मी तुमच्याशी बोलत आलेलो आहे कित्येक वर्ष की काहीच न करता कसं राहायचं. मला तुमच्यासाठी अनेक शिकवणी साधनं निर्माण करावी लागली, अनेक पद्धती तुम्ही काही मिनटं काही न करता बसवण्यासाठी. पण आता काहीही न केल्यानं तुम्ही जगाची प्रचंड सेवा करताय. देशाची सेवा, लोकांची सेवा, मानवजातीची सेवा, फक्त केवळ काहीही न केल्यानं. तुम्हाला यासारखी दुसरी संधी मिळणार नाही. तुम्ही याचा पुरेपूर लाभ घ्यायला हवा. नाही नाही, मी योग केंद्रातल्या लोकांसाठी हे म्हणत नाही आहे. तुमच्यासाठी माझ्याजवळ पुष्कळ कामं आहेत, कारण 25-30 खेडी जी आपल्या केंद्राभोवती आहेत, जवळपास 2.5 लाख लोक तिथं राहतात. या लोकांना कदाचित माहीत नसेल की स्वतःची कशी काळजी घ्यावी जर हे इथं पसरलं तर. हे अजून ग्रामीण भारतात पसरले नाही आहे. हीच वेळ आहे आपल्यासाठी तिथे जाऊन त्यांना याबद्दल जागरूक करण्याची की जर तो ग्रामीण भारतात आला तर त्याला कसं हाताळायचं. नक्कीच दक्षिण भारतात त्यांना अजून ग्रामीण भागात प्रवेश केला नाहीये, पण पुढच्या 3 ते 7 दिवसात आपल्याला खात्री करायची आहे की गावांमधली सगळी लोक जागरूक आहेत, की त्यांनी याचा सामना कसा केला पाहिजे, कसं त्यांनी अंतर ठेवलं पाहिजे एकमेकांपासून. ते लोक जे खरं तर एकमेकांच्या एवढे जवळजवळ राहतात, तर आम्ही बाहेर पडून थोडं काम करणार आहोत. ओ व्हायरस व्हायरस व्हायरस, मी काय करू शकणार याला. चला भोवती एक भिंत बांधून इथे राहूया. नाही नाही, आम्ही त्या प्रकारचे लोक नाही आहोत. हॅलो, आम्ही त्या प्रकारचे लोक नाही आहोत. आवश्यक असेल तर आम्ही बाहेर पडून जे करायची गरज आहे ते आम्ही करू. हे पुष्कळ प्रमाणात सिद्ध झालंय जगामध्ये की बहुतांशी, पूर्णपणे नाही पण बहुतांशी, ज्या लोकांचं वय 60 आहे त्यांना जास्त धोका आहे. जे प्रतिकात्मक क्षमता कमी करणारी औषधं वापरतायत कुठल्या आजारांमुळे, जे रक्त पातळ करणारी औषधं वापरतायत, ज्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ऑर्गन ट्रान्सप्लांट केला गेलाय, या लोकांना जास्त धोका आहे. आणि 1 वर्षांखालील बालक, ही खात्री करणं आपलं काम आहे की अशी लोक आपल्यामध्ये चांगल्यापैकी संरक्षित आहेत. तुम्ही हा संकल्प केला पाहिजे की आपण खात्री करू की पुढच्या 12 महिन्यात, कारण हा व्हायरस पुढच्या 12 महिन्यासाठी हे नाट्य चालू ठेवू शकतो. या 12 महिन्यासाठी आपल्या कुटुंबामधलं कोणी, योगा केंद्रामधलं कोणी, आपल्या भोवती असलेले लोक जे या धोक्याच्या वयोगटात किंवा परिस्थितीत आहेत, त्यांच्यापैकी कोणीच दगावता कामा नाही. आपण ही जबाबदारी घेतली पाहिजे. तर आपण आज रात्री ठरवणार आहोत की आपण काय केलं पाहिजे, कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, कुठल्या नवीन सोयी तयार केल्या पाहिजेत, ही खात्री करण्यासाठी की ही लोकसंख्या सुरक्षित असेल. जे तरुण वयोगटात आहेत किंवा जे असा खोटा दावा करतायत, आम्ही तुमच्या दाव्यावर विश्वास ठेवू, कारण हे स्वयंघोषित आहे, जनता कर्फ्यू आहे. तर जर तुम्ही 60 वर्षांचे असाल पण तुम्ही म्हणालात की मी 30 वर्षांचा आहे, तर आम्ही तुम्ही दिलेल्या शब्दांप्रमाणे चालू. आता आम्ही काही सोयी आणि बदल करणार आहोत ही खात्री करण्यासाठी की धोक्याच्या वयोगटातली ही जनसंख्या चांगल्यापैकी सुरक्षित आहे. तरुण लोकांमध्ये काही सौम्य लक्षणे दिसू शकतात किंवा थोडी सिरियस लक्षणे दिसू शकतात. आपण त्वरित वैद्यकीय लक्ष दिलं तर ते बरे होऊ शकतात. जेव्हा मी त्वरित वैद्यकीय लक्ष म्हणतो, साधारणपणे जर तुम्हाला या व्हायरसची लागण झाली तर पहिले 3-4 दिवस काही होत नाही, 4th-5th दिवशी सौम्य ताप येऊ शकतो. या सौम्य तापाकडे सध्या दुर्लक्ष करता कामा नये. आणि 6th-7th दिवसापर्यंत थोडा खोकला सुरू होऊ शकतो. 9th-10th दिवसापर्यंत न्यूमोनिया सुरू होऊ शकतो फुफ्फुसांमध्ये.
किंवा त्याहून वाईट म्हणजे फायब्रॉइड्स. जर सौम्य ताप येतास, जर तुम्ही त्याकडे लक्ष दिलं आणि लगेच डॉक्टरकडे गेलात, जर तुम्ही 1 ते 60 या वयोगटातले असाल तर अगदी सहजपणे 99% वेळा तुम्ही बरे व्हाल. 99% वेळा तुम्ही करत असलेली योग साधना, तुमची जीवनशैली आणि काय खातो याकडे दिलेले ठराविक लक्ष, यामुळे नक्कीच तुमची प्रतिकात्मक शक्ती शहरात राहणाऱ्या इतर अनेक जणांच्यापेक्षा चांगली आहे. तर आपण यातून सहजपणे पार पडू शकू. पण तुम्ही समजून घेतलं पाहिजे की हा व्हायरस कुणाकडे येईल आणि कुणाकडे नाही याबद्दल कुठलीही निवड शक्य नाहीये. 12 ते 18 महिन्यात जवळपास या धर्तीवरच्या प्रत्येकाकडे तो येईल. प्रश्न एवढंच आहे की आपण त्याला एक मोठं संकट बनवू देतो का आपण सध्या थंडी तापाप्रमाणे त्यावर मात करतो. हे आपण करणाऱ्या अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. आम्ही पुढच्या काही दिवसात अनेक शिफारशींची यादी जाहीर करू की दैनंदिन जीवनात तुम्ही काय केलं पाहिजे. जरी तुम्हाला व्हायरसची लागण झाली तर काय करावं, पण धोक्याच्या क्षेत्रात असलेल्या जनसमुदायाचं आपण रक्षण केलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आता सध्या. तर आपण या दिशेनं पावलं उचलणार आहोत. घाबरण्याची काही गरज नाही, काळजी घेण्याची गरज आहे, घाबरण्याची नाही. त्याहून म्हणजे याबद्दल पुष्कळ डेटा आहे हे दाखवण्यासाठी की जर एखादी व्यक्ती अगदी उत्साही आणि आनंदी असेल तर त्यांच्या शरीराची प्रतिकार करण्याची यंत्रणा जास्त चांगल्या स्तरावर काम करत असते त्या लोकांच्या तुलनेत जे दुःखी आणि व्याकुळ होऊन बसलेले आहेत. मी जरा चेहरा दुःखी करण्याचा प्रयत्न करतोय पण काही मला जमत नाहीये. मला वाटतं पुढच्या आठवड्यापर्यंत जमेल, कारण तुम्ही अतिशय सिरियस बनलं पाहिजे. जर परिस्थिती सिरियस असेल, परिस्थिती सिरियसच आहे हे आधी लक्षात घेऊया. परिस्थिती सिरियस आहे, तुम्ही सिरियस होता कामा नाही, हेच महत्वाचं आहे. मी सिरियस नाहीये याचा अर्थ मी बेजबाबदारपणे वागणार आहे असा होतो का? नाही, मी फक्त आनंदी राहून जबाबदार आणि शहाणपणाने वागणार आहे. मी हेच करणार आहे. हॅलो. एक आनंदी आणि जबाबदार माणूस अतिशय सिरियस लोकांच्या पेक्षा परिस्थितीला कितीतरी चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो. खास करून जर तुम्ही घाबरलेले असाल तर तुम्ही पॅरालाइज होता. भीती तुम्हाला पॅरालाइज करते. घाबरून जाऊन तुम्हाला वाटत असेल की तुम्ही ते चांगल्या प्रकारे हाताळू शकाल, तर असं कधीच होत नाही. हे अतिशय महत्वाचं आहे की तुमच्या सर्व क्षमता, तुमचं शरीर आणि बुद्धी उत्तमपणे काम करत सगळ्याला योग्य प्रतिसाद करते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर आम्ही योग केंद्रात एक ठराविक वातावरण निर्माण करू तुम्हाला ऊर्जावान ठेवण्यासाठी. आणि मला माहिती आहे अनेक लोकांना याची भीती वाटेल, पण योग्य स्क्रीनिंग नंतर आम्ही इतर साधकांना आणि व्हॉलंटियर्सना आमंत्रित करू 15 दिवस किंवा महिनाभर इथं येऊन राहण्यासाठी, ज्यामुळे ते सुद्धा या काळातून सगळ्यात सुरक्षित ठिकाणी राहून पार पडतील. आपण खात्री करायची का की ही कुणासाठी सगळ्यात सुरक्षित जागा बनेल राहण्यासाठी? तर तुमच्यापैकी जे बाहेर आहेत आणि उद्या लगेच इथं यायचा विचार करत आहेत, आम्ही तुम्हाला एक ठराविक वेळेसाठी क्वारंटाईन करू. आपण क्वारंटाईन सुद्धा थोडं आनंदी बनवू तुमच्यासाठी. क्वारंटाईन म्हणजे कुठल्या हॉस्पिटल बेडवर दुःखी होऊन बसणं नाही. क्वारंटाईन म्हणजे फक्त ही खात्री करणं की तुम्ही हे इतर कुणांपर्यंत पसरवत नाही आहात. जर हे तुमच्याकडे आलं असेल तर याला इथंच संपून टाकू या शरीरात. आणि हे अगदी कौतुकास्पद आहे की देशात, मला माहिती आहे, प्रधानमंत्र्यांनी लोकांना आवाहन केलंय 2 दिवसांपूर्वी मला वाटतं, आणि ज्या प्रकारे देशानं याला प्रतिसाद दिलाय हे अगदी अद्भुत आहे. रस्त्यावर एकही माणूस नाही अगदी देशभरात. हे अगदी कौतुकास्पद आहे. जर एवढी जागरूकता आणि जबाबदारी असेल प्रत्येक देशाकडे, जर एवढी जबाबदारी आणि जागरूकता असेल, जर लोकांनी या प्रकारे प्रतिसाद दिला प्रत्येक देशात,
तर आपण सहज या व्हायरसचा सामना करू शकू. यात काही मोठं नाही. जर आपण या गोष्टी पाळल्या नाहीत तर हा काही विनोद नाहीये. जर हे झपाट्यानं वाढत गेलं तर ज्या प्रकारचं संकट ओढवेल, काही डॉक्टर आणि शास्त्रज्ञ म्हणत आहेत की हा जगातली 10% लोकसंख्या पुसून टाकू शकतो. आपल्याला ते व्हायला नकोय. म्हणून हे अतिशय महत्वाचं आहे की आपल्यापैकी प्रत्येकानं जबाबदारीनं वागलं पाहिजे. जर कधी आपण असं कुणाच्या संपर्कात आलो जे आजारी आहेत असं वाटतंय, ते कदाचित आजारी नसतील, तुम्ही ठीक आहात, ते आजारी दिसत आहेत, जर असं काही झालं तर लगेच डॉक्टरकडे जाऊन स्वतःला तपासून घ्या. आपल्याला एवढी काळजी घ्यायला हवी. तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की हे दीर्घ काळासाठी आहे. हे 3 दिवसात, 7 दिवसात किंवा 15 दिवसात संपणार नाहीये. आपण 15 दिवस निश्चित केलेले आहेत केवळ चक्र खंडित करण्यासाठी आणि प्रसार कमी करण्यासाठी. पण हे यानं संपणार नाहीये. बरेच शास्त्रज्ञ म्हणत आहेत की याला 12 ते 18 महिन्यांपर्यंत लागणार आहेत आपल्या शरीराला हे हाताळायला शिकण्यासाठी. पहिली गोष्ट म्हणजे व्हायरसला तुम्हाला मारायचं नाहीये, एवढं लक्षात घ्या. पण तुम्ही यामुळे मरता, कारण व्हायरससाठी तुम्ही एक अनुकूल वातावरण आहात. तुम्ही त्याचं घर आहात. त्यांना इथं राहायला आवडतं आणि नक्कीच त्यांना नवीन घर शोधायची असतं, विस्तार करायचं असतो. पण त्यांना तुम्ही मरावं असं वाटत नसतं, कारण तुम्ही मेलात तर एक शरीर गेलं. तर त्यांचा मारण्याचा कुठलाच हेतू नाहीये. एवढंच आहे की जर तुमच्या शरीरामध्ये लढण्यासाठी लागणाऱ्या अँटीबॉडीज नसतील, प्रतिकार करण्याची यंत्रणा नसेल, तर दुर्दैवानं तुम्ही मरता. तर या कारणांमुळे मृतांची संख्या चिंतेची बाब आहे सध्या. जर साधा ताप असता तर आपण काळजी घेतली नसती. पण जगभरातली मृतांची संख्या जवळपास 9,000 पोहोचली आहे. ही लाखात जाऊ शकते असा लोकांचा अंदाज आहे. मानवी समुदाय जर जबाबदारपणे वागला, वैयक्तिक स्तरावर अंतर ठेवलं, सामाजिक स्तरावर अंतर ठेवलं, पण आम्ही आमच्या घरात रूममध्ये पार्टी करतोय अशाने चालणार नाही. वैयक्तिक स्तरावर अंतर असलं पाहिजे. मला तुम्ही सगळ्यांनी योग केंद्रात हे पाळायला हवं. आपलं कुठलंही काम असेल, अनेक कामाचे सध्याचे पॅटर्न आपल्याला बदलायचे आहेत. आपल्याला शक्य तेवढं लोकांमध्ये अंतर निर्माण करायचंय. महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लोकांपासून शारीरिक अंतर ठेवा. खास करून अशी लोक जी 60 वर्षांच्या वरची आहेत, मी सुद्धा त्यात सामील आहे. आधी कधी मला हे भाग्य लाभलं होतं असं. तर अनेक गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. एक गोष्ट म्हणजे आपलं शरीर सशक्त करणं, साधना आणि आध्यात्मिक प्रक्रियेला बळ देणं. आणि अनेक गोष्टी आहेत योग केंद्रामध्ये ज्याकडे आपण पूर्वी कधी लक्ष देऊ शकलो नाही, कारण आपण सारखे कामात होतो. आठवड्यातले 7 दिवस गेल्या 15 ते 20 वर्षात एकही दिवस मिळाला नाही थांबून एखाद्या गोष्टीकडे लक्ष द्यायला. तर मला वाटतंय की हीच वेळ आहे त्या गोष्टींकडे लक्ष देण्याची ज्यांच्याकडे लक्ष देता आलेलं नाहीये. तर या वेळेचा सदुपयोग करून घेऊया आणि यातून आणखी उत्तम माणूस बनवून बाहेर पडूया. हे अगदी महत्वाचं आहे. आणि अनेक सोपे योग सराव आम्ही तुम्हाला कायम सांगत आलेलो आहोत. आम्ही तुम्हाला सांगितलं हे असं, पण तुम्ही केलं हे असं. अमेरिकेतून मला पाहत असलेले सगळे लोक, तुमच्यापैकी ज्यांनी मला अनेक वेळा विचारलं, सद्गुरु माझी मिठी कुठं आहे, मी खिशात पाहिलं ती तिथं नव्हती. हे चांगले. फक्त व्हायरसमुळेच नाही, हे अतिशय चांगले. हे खूप चांगले, कारण अनावश्यक शारीरिक संपर्क चांगला नाही आध्यात्मिक साधकांसाठी. कारण यानं एक प्रकारचं बंधन निर्माण होतं, शारीरिक बंधन, ज्यांना अगदी साध्या गोष्टी अवघड बनून जातात. साध्या गोष्टी ज्यांच्या पलीकडे तुम्ही सहज जाऊ शकला असता एक भिंत बनता तुमच्या अनुभवात. एक उंबरठा जो तुम्ही सहज ओलांडू शकत होता एका मोठ्या भिंतीप्रमाणे बनतो जी तुम्ही ओलांडू शकत नाही.
तर आम्ही काय करायचं ते सांगू आणि तुमच्यापैकी जे इथं आहेत आणि तुमच्यापैकी जे जिथं कुठं असतील तुम्ही तुमची नावं देऊन नोंदणी करा पुढच्या 24 तासात साधनेसाठी. आम्ही मार्गदर्शित साधनेची सोय करू तुमच्यासाठी. तुमच्या ज्या कुठल्या टाइम झोनमध्ये तुम्ही असाल त्याप्रमाणे आम्ही योग्य वेळेस मार्गदर्शित साधना आयोजित करू तुमच्यासाठी, ज्यामुळे तुम्हाला स्वतःहून दिवस योग्य प्रमाणे कसा घालवावा हे समजेल आणि शक्य तेवढं अगदीच गरज पडेपर्यंत सामान्य कामकाजापासून जरा दूर राहू आणि व्हायरसचं चक्र खंडित करू. तो तुमच्या शरीरात कायमसाठी राहत नाही, तो संपून जातो जर तुम्ही तो इतरांपर्यंत पसरवला नाही तर. एवढं आपल्याला करायला हवं आणि आपल्याजवळ थोडा वेळ आहे. मला वाटतं आपण एक प्रश्न घेऊया. पक्ष्याने जरा थांबलं पाहिजे कारण हा काही बर्ड फ्लू नाहीये. हे आपल्यामुळेच झालेलं आहे. नमस्कार सद्गुरू. सोशल मीडियावरून बरेच प्रश्न आले आहेत, तर पहिला प्रश्न कुणालकडून आहे. नमस्कार सद्गुरू, या अभूतपूर्व प्रसंगी कोणालाच काहीच कळत नाहीये, फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगात. तुम्हाला असं वाटतं का की विश्वाचा अंत जवळ आला आहे? एकदा असं घडलं दोन क्वेकर प्रिस्ट उभे होते हातात एक बोर्ड घेऊन. शेवट जवळ आलाय तर एक गाडी चालवणारा माणूस आला, त्यानं बोर्ड पाहिला, खिडकीतून डोकं बाहेर काढलं आणि म्हणाला, अरे धार्मिक मूर्खानो, आणि बरंच काही तो त्यांना बोलला आणि जोरात गेला. आणि मग काही सेकंदात त्यांना जोरात ब्रेकचा आवाज ऐकू आला आणि जोरात आपटल्याचा आवाज ऐकू आला. मग त्यांच्यापैकी एक जण, एक क्वेकर प्रिस्ट, म्हणाला, मला वाटतं आपण एवढंच लिहायला पाहिजे होतं की ब्रिज तुटलाय. तर आम्ही म्हणतोय जबाबदारीनं वागा, हा काळ टळून जाणार आहे, पण तुम्हाला म्हणायचं शेवट जवळ आलाय. नाही नाही, शेवट जवळ आलेलं नाहीये. जगाची लोकसंख्या पुसली जाणार नाहीये, पण हे संपेपर्यंत मानवाची एक पिढी म्हणून एक तर आपल्याला समाधान असेल की आपण या संकटातून उत्तमपणे पार पडलो, किंवा आपल्याला शर्मिंद व्हायची वेळ येईल की आपण बेजबाबदार गोष्टी केल्या आणि त्यामुळे अनेक जीव गमावून किंमत मोजावी लागली. हे नक्की आहे की एकतर तुमचं डोकं शर्मिंद होऊन खाली झुकू शकतं 12 महिन्याच्या काळात, किंवा तुम्ही एक निश्चित संकल्प आणि आत्मविश्वास घेऊन चालू शकाल तुमच्या आयुष्यात, कारण लोकांची एक पिढी म्हणून आपण यातून तरून गेलो, मानवजातीचं कमीत कमी नुकसान करून. ही एक गोष्ट नक्कीच तुमच्यासाठी उपलब्ध असेल, एकतर हे किंवा ते. ही माझी इच्छा आणि आशीर्वाद आहे की आपण आपली मान ताठ धरून चालू शकू 12 महिन्याच्या काळानंतर. चला आपण हे घडून आणूयात. अजून 2 मिनिटं आहेत आपल्याजवळ. दुसरा प्रश्न सुप्रजाकडून आहे. नमस्कार सद्गुरू, माझे वडील डॉक्टर आहेत आणि त्यांचं वय 68 आहे. मला समजतंय की त्यांची कर्तव्य त्यांना पूर्ण करायची आहेत, पण एक मुलगी म्हणून मला भीती वाटते त्यांच्या आरोग्याविषयी. कृपया मला या भीतीवर मात कशी करावी याबद्दल मार्गदर्शन करा. आता सध्या डॉक्टर असणं कुणाची मुलगी असण्यापेक्षा महत्वाचं आहे, तर डॉक्टरचं कर्तव्य मुलीच्या काळजीहून आधी येऊ दे. मी तुम्हाला असलेल्या काळजीचा आदर करतो, पण हे अतिशय महत्वाचं आहे की सगळेजण त्यांची जी काही क्षमता आहे त्यानुसार उभं राहिलं पाहिजे. असं नाही की प्रत्येक वैद्यकीय कर्मचारी यामुळे बाधित किंवा आजारी होईल. पुरेशी काळजी घ्यायला हवी. काळजी ही फक्त डॉक्टरने नाही, पण पेशंट आणि इतर लोक जे तिथे येतात त्यांनी घेतली पाहिजे. कसे ते वागतात आणि कशा गोष्टी करतात. फक्त मला इन्फेक्शन असेल अशी भीती घेऊन तुम्हाला जाऊन डॉक्टरचा हात पकडून ठेवायचा आहे
तो मार्ग नाही आहे हे करायचा. सगळेजण जबाबदारीने वागणं महत्वाचं आहे. नक्कीच ते जे आपली सेवा करत आहेत आपण त्यांच्या जीवाचं नुकसान होऊ देता कामा नये. ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की तुम्ही बेजबाबदारपणे वागून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना हे इन्फेक्शन देता कामा नये जे की आपली सेवा करत आहेत. आणि आता सध्या तुमच्याकडे किती डॉक्टर असले तरी ते पुरणार नाहीयेत. जर परिस्थिती जरा नियंत्रणाबाहेर गेली तर जर अशी परिस्थिती असेल तर डॉक्टर्सला संरक्षित ठेवणं अगदी महत्वाचं आहे. कृपया तुम्ही जे कोण आहात आणि जिथं कुठं आहात खात्री करा की त्यांची काळजी घेतली जाईल आणि हरेक प्रकारे लागणारी मदत त्यांना दिली जाते. तर डॉक्टर असणं आता सध्या अगदी महत्वाचं आहे. तर आम्ही उद्या पुन्हा परत तुमच्यासोबत असणार आहोत 6 वाजता. पाहूयात की प्रश्नांची उत्तरं देण्याव्यतिरिक्त आणखीन काय आपण करू शकतो. आपण एक साधना वेळापत्रक तयार करून सगळ्यांना पाठवू. ज्या कुणाची इच्छा आहे त्यांना तुम्ही यासाठी नोंदणी करायला हवी. यासाठी काही पद्धत आहे का नोंदणी कशी करायची? ते एक पद्धत तयार करतील पुढच्या काही तासात. आणि जर तुम्ही नोंदणी केली तर आम्ही तुमच्यासाठी एक मार्गदर्शी साधना निर्माण करू. जर तुम्हाला घरी हरवल्यासारखं वाटत असेल, लोक म्हणतात होम स्वीट होम. आता जेव्हा आम्ही सांगतो की 2 आठवडे घरी राहा, तुम्ही म्हणताय की तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मला माहित नव्हतं की ती इतकी भयंकर जागा आहे. जर भयंकर जागा असेल तर तिला अगदी सुंदर जागेत बदलण्याची आता वेळ आलेली आहे. तुमच्याकडे 15 दिवस आहेत. योग योग योगेश्वराय भूत भूत भूतेश्वराय काल काल कालेश्वराय शिव शिव सर्वेश्वराय शंभो 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 शंभो